शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो, 4 जुलैची ही जी सकाळ आहे, सगळ्यांना मंगलदायक अशी सकाळ असू द्यावी, बरोबर? शुभम करोती कल्याणम असं म्हणायचो आपण, तर ही सगळ्यांची सकाळ चांगली असू द्या. नवीन 24 तास आपल्याला मिळत आहे, 24 तास आपल्याला नवीन मिळत आहे, तर त्याचं युटिलायझेशन करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुणवत्ता नसेल तरी कष्ट करून यश मिळवता येते. बघा हां, मी काय म्हणतोय, गुणवत्ता नसेल. आता 3 क्वेश्चन येत असतात, सोशल क्वेश्चन, इंटेलिजंट क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चन, बुद्ध्यांक, भावनांक आणि समाजाप्रती आपल्याला काय म्हणायचं असतं ते. पण तुमच्याकडे समजा इंटेलिजंट क्वेश्चन जरा कमी आहे, ठीक आहे, पण कष्ट करण्याची तुमची जर धमक असेल तर यश मिळवता येते. मात्र कष्ट करण्याची जर तुमची तयारीच नसेल तर गुणवत्ता असू नये, उपयोग नाही विद्यार्थ्यांनो. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की वेगवेगळ्या अकॅडमीच्या झेरॉक्स असतील, त्यांच्या नोट्स वापरून तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांनो, एक मात्र लक्षात ठेवा, इंडिपेंडंट बना, स्वतःच्या साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला हेच सांगतोय की कष्टामध्ये एवढी हिंमत असते ना विद्यार्थ्यांनो, की दगडाला पण पाजर फोडता येतो. प्रयत्न वाळू चिकणाऱ्या गडीतात तेलही गळे. आणि ज्या वेळेस तुम्ही ही मेंटॅलिटी, सुरुवातीला त्रास होतो विद्यार्थ्यांनो या गोष्टीचा, जसं की पॉलिटीचं आर्टिकल बघा, आपल्या राज्यशास्त्रामध्ये फंडामेंटल राईट्स ज्यावेळेस तुम्ही वाचतात, 14-15 नंबरचे जे आर्टिकल वाचतात, किंवा 18-16 इव्हन नागरिकत्वाचे जेव्हा आर्टिकल 5-11 वाचतात, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला बराच त्रास होईल. पण ज्यावेळेस तुम्ही त्याचे मायक्रो डिटेल स्वतः काढायला सुरुवात कराल, सगळं काय होईल, तर नक्की तुम्हाला याच्यातून काय होईल, मार्ग सापडेल विद्यार्थ्यांना. आणि एक सम्राटासारखं तुम्ही उभे राहाल, जसं मी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, बरोबर? तर बघा, आजच्याच दिवशी या 3 ते 4 व्यक्तींना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यांना त्यांचे जे त्याग आहे, त्यांचा जो बलिदान आहे, त्याला आपल्याला नमस्कार करायचा विद्यार्थ्यांनो. 4 जुलै, अजून बऱ्याचशा गोष्टी होता इतिहासात डोकावून बघताना, पण लक्षात घ्या, मराठा आरपार प्रमुख कान्होजी अगरे यांचं निधन झालेलं होतं, त्यांना वंदन करूया. आणि दुसरी महनीय व्यक्ती आपल्या भारताच्या इतिहासातली, ज्यांनी भारतीय तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचं आज निधन झालेलं होतं विद्यार्थ्यांनो. आणि त्यांचा जन्मदिवस आपण भारतीय युवा दिन सेलिब्रेट करत असतो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्यांनी रेडिएशन आणि रेडिओ ॲक्टिव्हिटीची जी संकल्पना ठेवलेली आणि त्याच्यातच त्यांचं निधन झालेलं होतं, कॅन्सर होऊन त्यांचं निधन झालेलं होतं विद्यार्थ्यांनो, कंटिन्युअसली रेडिएशनच्या वातावरणात आल्यामुळे मेरी क्युरी यांचं निधन झालेलं होतं. आणि खेदाची बाब अशी की नोबेल पारितोषिक सेरिमनीमध्ये त्यांना जाता आलेलं नाही. आणि चौथी जी घटना विद्यार्थ्यांनो, 1963 ची भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचंही आज निधन झालेलं होतं. ते या सर्वांना आपण वंदन करूया आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो. पण आपलं जे तयारीमधलं जे हत्यार आहे, ॲडचं ॲप्लिकेशन, ते विनामूल्य डाउनलोड करा. खूप साऱ्या क्वीज आहे, त्या तुम्हाला तिथे मिळतील. चांगल्या प्रकारे त्याचं युटिलायझेशन करा आणि येणारा काळ सुसह्य करा. चला, पहिला प्रश्न आता बघा. आणताना मी जे प्रश्न आणतोय ना विद्यार्थ्यांनो, ते मोजक्या स्वरूपात आणतोय. त्याचं डिस्कशन सकाळी सकाळी आपल्याला फ्रेश मूडमध्ये करायचं आहे. आणि मला इथं हीच संकल्पना तुम्हाला मांडायची आहे विद्यार्थ्यांनो, की मोनॅको लाईफ जगायची आहे. एकदम हलक्या हलक्या पद्धतीने हलके हलके प्रश्न. मला माहिती आहे MPSC आयोगाला प्रश्न जरा चॅलेंजिंग विचारले जातात, हे पण मला माहिती आहे. पण मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला येणारा जो काळ आहे तुमचा, तो जर तुम्हाला सुसह्य करायचा असेल, समजून घ्यायचा असेल, तर थोडं थोडं करून वाचा. मला हे म्हणायचं आहे, थोडं थोडं करून तुम्ही वाचत चला, बरोबर? तर आता बघा, इथं काय म्हटलेलं आहे, व्हॉट डिटरमाइन्स द सेक्स ऑफ अ चाइल्ड, बरोबर? आता मराठीत ट्रान्सलेट काय केलं नाही आहे, कारण की त्याचं जसं ट्रान्सलेशन जर आपण बघितलं, बरोबर, ट्रान्सलेशन जर केलं तर ते बऱ्याच विचित्र अर्थाने होऊन जातं. तर त्याच्यामुळे जिथं जिथं गरज आहे तिथं मी ट्रान्सलेशन केलं आहे. आणि सरळ सरळ समजतं विद्यार्थ्यांनो, मुलगा होणार आहे की मुलगी हे कोण ठरवणार असतं, तर क्रोमोझोम ठरवत असतात, गुणसूत्र ठरवत असतात. स्पेशली कोणाचे, वडिलांचे गुणसूत्र ठरवत असतात. आता मी जैवविविधतेवरती जेव्हा प्रश्नसंच चालू करेल, त्यावेळेस मी तुम्हाला त्यातून समजून सांगेल विद्यार्थ्यांनो, बरोबर? तर मला हे सांगायचं आहे की जे काही वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये गुणसूत्रांची जी संख्या आहे, ती तुम्हाला होमवर्कच्या माध्यमातून काय करायची विद्यार्थ्यांना समजून घ्यायची. वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये किती गुणसूत्र आहे, वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये किती गुणसूत्र आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं विद्यार्थ्यांना, क्लिअर करायचं आहे, ठीक आहे? याचं उत्तर तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, क्रोमोझोम, गुणसूत्र. पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज द बाय प्रोडक्ट ऑफ सोप, बरोबर?
रसायनशास्त्रामध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतात त्यातून त्यातून एक एक टप्पा जाणून घेत असतात की समजा आपण जर म्हटलं रसायनशास्त्रामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बरोबर? ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, सेंद्रिय आणि असेंद्रिय, बरोबर? मग याच्यामध्ये कार्बनचा प्रेझेंट असतो आणि इथं कार्बनचा प्रेझेंट नसतो. मग आपल्याला टप्प्याटप्प्याटप्प्यात हे सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि रसायनशास्त्राबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील, तयारी कशी करायची, इम्पॉर्टंट टॉपिक कसे करायचे, तर आपल्या ज्या अनुक्रमणिका विद्यार्थ्यांना 7वी 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामधल्या त्या नीट बघा एकदा, बरोबर? आणि काही अडचण आली तर ह्या नंबरवर बिंदास कॉल करा. 87 560 932 हा आमचा एक जो टेलचा नंबर असतो विद्यार्थ्यांना, यावरती तुम्ही कॉल करू शकतात. आणि काही मार्गदर्शनासारखी काही टिप्स लागत असतील किंवा काय, तर मला बिंदास माझ्याशी बोलू शकतात, ठीक आहे? आणि खाली फीडबॅक फॉर्म आहे, खाली फीडबॅक फॉर्मची पण लिंक आहे, तर फीडबॅक फॉर्म भरायला विसरू नका. तुमच्या जे काही रिक्वायरमेंट असेल अचूक नंबर टाका, मी स्वतः कॉल करायला हवे तर, ठीक आहे? तर याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो ग्लिसरीन, कारण की आपल्याला इंडस्ट्रीमधले जे काही ॲप्लिकेशन आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचे असतात, ठीक आहे? चालेल, याचं उत्तर काय येतं विद्यार्थ्यांनो ग्लिसरीन, ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. विच इज द लार्जेस्ट इंटरनल ऑर्गन ऑफ ह्युमन बॉडी? मग आता अंतरस्रावी आणि बाह्यस्रावी अशा प्रकारे तुम्ही सुद्धा काय करू शकतात. मग आता इथं इंटरनल म्हटलेलं आहे सरळ सरळ, बरोबर? मग त्याच्यामुळे आपलं उत्तर येतं आहे लिव्हर. काय येतं विद्यार्थ्यांनो? लिव्हर, बरोबर? लिव्हर चांगल्या प्रकारे जे छोटे मायक्रो डिटेल्स आहे ते समजून घेत चला आणि क्लिअर करत चला, ठीक आहे? पुढचा प्रश्न येण्याच्या आधी तुम्हाला एक जेंटल रिमाइंडर द्यायचं आहे मला की एम पी एस सी कंबाईनचा आपण व्हिडिओ कोर्स लॉन्च केलेला आहे विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी येणाऱ्या काळासाठी, तर 87 560 932 वरती कॉल करा काही अडचण आली तर. आणि ॲडमिशन घेताना स्टोर डॉट अड्डावरती जा आणि कोड वापरायला विसरू नका, अड्डा Y214, बरोबर? Y214 हा कोड वापरा आणि जास्तीत जास्त डिस्काउंट घ्या आणि आपलं ॲडमिशन सेक्युअर करून येणारा काळ कन्सेप्टच्या ओरिएंटेड मिळवा बनवा, ठीक आहे? पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती, द स्टडी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज इज कॉल्ड ॲज, ऑब्विसली हा पेशींचा आहे, पेशींच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? सायटॉलॉजी. आणि इथं यांनी म्हटलेलं आहे टिश्यू, म्हणून ऊतीच्या अभ्यासाला काय म्हटलं जाईल विद्यार्थ्यांनो? तर हिस्टॉलॉजी. काय म्हटलं जाईल विद्यार्थ्यांनो? हिस्टॉलॉजी, ठीक आहे? तर हे दोन्ही तर काही तसे उल्लेख केलेले जात नाही, तर लक्षात ठेवा पेशीपासून बनते ऊती, ऊती संस्था, ऊतींपासून बनते अवयव, अवयवांपासून बनते अवयव संस्था. यांचे जे हिरार्की आहे ना विद्यार्थ्यांनो चांगल्या प्रकारे क्लिअर झाली पाहिजे. आणि मग जिवंत पेशी कोणी शोधली, मृत पेशीवरती एक्सपेरिमेंट कोणी केला, सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला, पेशीतील केंद्रकाचा शोध कोणी लावला, बरोबर? अशा वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहे पेशी अंगके असतील समजा, ते सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. हां विद्यार्थ्यांनो चांगल्या प्रकारे क्लिअर करून घ्या, माझं काम आहे रिमाइंडर करून देणं. तर आपलं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो हिस्टॉलॉजी, ठीक आहे? पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो शुगर कॅन कंटेंट्स, शुगर कॅन म्हणजे काय? आपला ऊस. ऊसामध्ये कोणती साखर असते? ऊसामध्ये कोणती साखर असते? आता साखरीचे तुम्ही बघू शकतात की ज्यावेळेस आपण न्यूट्रिशन पोषण तत्वे ज्यावेळेस माणसाच्या पोषण तत्वे आपण डिवाइड करत असतो तर दोन प्रकारे घेऊ शकतो, एक सेंद्रिय आणि एक असेंद्रिय. सेंद्रियमध्ये आपण ठरवू शकतो कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स. तर कार्बोहायड्रेट्स हा वेगवेगळ्या बंधांचा काय असतो? ग्रुप असतो पॉलिमरचा, मग याच्यात शर्करच असते खरं तर. मग शर्करा पॉलिसॅक्राइड असते, डायसॅक्राइड असते, मोनोसॅक्राइड असते, मग यातलंच. आता याचं उत्तर काय येतं विद्यार्थ्यांनो बघा, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या दोघांचं कॉम्बिनेशन, म्हणजे ती कोणती आहे? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. मग तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की मधामध्ये कोणती साखर आहे, बरोबर? एखाद्या विशेष गोड पदार्थामध्ये कोणती साखर प्रेझेंट असते, बरोबर? अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला तयार राहायचं आहे. आणि पूर्ण ज्या डिटेल कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी आपण रेडी टू फाईट, आय विल याच्यासाठी अड्डा 24/7 सोबत जोडलेले राहा आणि पूर्ण आपला जो काही कन्सेप्ट आहे तो एक्झाम ओरिएंटेड बनवा. 46 नंबरचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती, वॉटर फ्रॉम सॉइल एंटर्स इन टू रूट हेअर्स ओविंग टू. काय म्हटलेलं आहे बघा, वॉटर फ्रॉम सॉइल, मातीतलं पाणी
मातीतलं पाणी एंटर्स इनटू रूट, मुळामध्ये कोणत्या कोणत्या ॲक्शनने येतं आहे, ओविंग टू म्हणजे काय, एंट्री मारणं, बरं. तर मग आता सॉईलमधलं, माती सॉईलच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, पॅडॉलॉजी. काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, पॅडॉलॉजी, बरोबर. तर पॅडॉलॉजीचा उल्लेख आपण करतो, मग मातीमध्ये मातीतमध्ये जे पाणी आहे मग त्याला आपण वेगवेगळे नावं देतो, हायग्रोस्कोपिक वॉटर, कॅपेलरी वॉटर, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, बरोबर. त्यानंतर आणखीन दोन आहे, मला आता आठवत नाही आहे, ग्रॅव्हिटेशनल वॉटर. मग यातलं जे आहे विद्यार्थ्यांनो, ऑस्मोसिस या क्रियेने, परासरण या क्रियेने काय करत असतं, खरं तर हे जे कॅपिलरी वॉटर आहे ते मुळांच्या केशिकांवरती काय करतं, स्थिर होत असतं, आणि तिथून ऑस्मोसिस या क्रियेने आत काय करतं, एंट्री मारत असतं, लक्षात घ्या. आणि ज्या प्रकारे आपण म्हणतो की CO2 पानाचा जो भाग आहे, पान जर आपण काढण्याचा विचार केला, समजा एखादं पान आहे झाड वनस्पतीचं, थांबा जरा मिनिट काढतो, बरं. आता आपण एखादं पान जर ड्रॉ करण्याचा विचार केला विद्यार्थ्यांनो, बरं बरं, तर याच्यावरती बघा, एखाद्या पानावरती कसे असतात, असे पर्णरंध्र असतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो, स्टोमॅटो म्हणत असतो. आणि त्यावरती पण अशा छोटे 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 काय असतात, पानाचं स्ट्रक्चर असं वेगवेगळं तुम्ही बघू शकतात. तर हा जो काही छोटासा पर्णरंध्र असतो ना विद्यार्थ्यांनो, त्याला आपण स्टोमॅटो म्हणत असतो. काय म्हणत असतो, स्टोमॅटो. तर याच्यातून छोट्या छोट्या छिद्रातून CO2 हा काय करत असतो, शोषण केलं जात असतं, आणि तिथून तो वनस्पतीच्या पेशीपर्यंत एंट्री मारत असतो. मग तिथून ती पुढची श्वसनाची जी प्रक्रिया आहे, प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे, पुढे ती फॉरवर्ड होत असते. पण याचं उत्तर लक्षात ठेवा, ऑस्मोसिस, परासरण. ठीक आहे, परासरण 46 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो, द मोस्ट अबंडंट मेटल इन द अर्थ क्रस्ट. ज्यावेळेस आपण पृथ्वीच्या अंतरंगाची गोष्ट करतो विद्यार्थ्यांनो, बरोबर, आता घनता काय होते, वाढत जात असते, मग तुम्ही पृथ्वीच्या ह्या भागाला काय म्हणतो असतो आपण, क्रस्ट, लिथोस्फियर. हा जो काही भाग असतो हा लिथोस्फियर आहे. त्याच्या खाली कोणता विद्यार्थ्यांनो, हा अस्थिनोस्फियर आहे. हा लिथोस्फियरचा भाग आहे, हा अस्थिनोस्फियरचा भाग आहे. त्यानंतर लोअर मेंटल असतो, त्यानंतर अप्पर मेंटल असतो, त्यानंतर आउटर कोर असतो, आणि हा इनर कोर. हा इनर कोर, आउटर कोर, लोअर मेंटल, बरोबर, लोअर मेंटल, अप्पर मेंटल आणि अस्थिन बरोबर, अस्थिनोस्फियर आणि लिथोस्फियर, तर हा क्रस्ट म्हटलेला आहे. आता सर्फेसमध्ये असणारे वेगळे आणि क्रस्टमध्ये असणारे वेगळे, म्हणून तुमचं उत्तर काय येतं, इथं ॲल्युमिनियम उत्तर येतं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून पृथ्वीच्या अंतरंगात जसं जातो आहे तर गुरुत्वाकर्षण किती बदलतं आहे, घनता किती बदलते, वेगवेगळ्या प्लेटवरती कोणकोणते डिसकंटिन्युटी येते, हे सुद्धा आपल्याला. आता हा प्रश्न तसा बघितला तर विज्ञानाच्या दृष्टीने, पण भूगोलामध्ये सुद्धा एंट्री मारतोय, आणि म्हणून भूगोलाच्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपला डेव्हलप झाला पाहिजे विद्यार्थ्यांना, लगेच आठवलं पाहिजे. मी तर असं नाही म्हणाल की 100% आठवलं पाहिजे, पण 100% मिळवण्याच्या दृष्टीने जे काही आपल्याला रिव्हिजन करता येईल ते आपल्याला आठवलं पाहिजे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, चालेल. आता पुढचा बघा, ॲल्युमिनियम उत्तर दिलेलं आहे तुम्हाला 48. जॉइंडिस, जॉईंट म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, कावीळ. कावीळ हा कोणत्या अवयवावर परिणाम करत असतो, कावीळ ही जी होत असते, तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे, ती कोणत्या बॅक्टेरियामुळे होते, की व्हायरसमुळे होते, की आणखीन कुठल्या तत्सम गोष्टी घटकामुळे होते, तर तुम्हाला ते कशामध्ये टाकायचं विद्यार्थ्यांनो, कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तर याचा परिणाम कशावरती करते, ती लिव्हरती, यकृतावरती परिणाम करत असते विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, कावीळ. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो 49 नंबरचा, विच न्यूट्रियंट प्रोव्हाइड्स द मॅक्सिमम एनर्जी ऑन ब्रेकडाऊन. म्हणजे ज्याचं विघटन झाल्यावरती जास्तीत जास्त काय करतं, ते आपल्याला एनर्जी देत असतं, ते म्हणजे मेद. मेद हे दोन प्रकारचे असतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड तुम्ही बघू शकतात. मग इथं तुम्हाला मगाशी सांगितलंच होतं, मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड, लाईक दॅट. प्रोटीन्स पण तुम्ही जशा स्वरूपात असतात स्निग्ध पदार्थांच्या याच्यामध्ये, त्याप्रकारे. ठीक आहे, आणि तंतुमय पदार्थ वेगवेगळे असतात. मग याच्यापासून अन्न प्रक्रिया होताना किती ऊर्जा निर्मिती होते आपल्या आपल्या बॉडीमध्ये, हे सुद्धा तुम्हाला नीट माहिती पाहिजे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो, द एन्झाईम्स प्रेझेंट इन गॅस्ट्रिक ज्यूस. असं कोणतं संप्रेरक आहे की जे विकर संप्रेरक नाही, असं कोणतं विकर आहे की जे गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये, म्हणजे आपल्या स्टमकच्या आत
प्रेझेंट असतात, तर पेप्सिन हे काय करत असतं, वेगवेगळ्या कर्बोदकांना म्हणा प्रोटीन्सला म्हणा अम्युनो ॲसिडमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करत असतं, पेप्सिन करत असतं. आणि त्याला एच सी एल ही काय करत असतं, मदत करत असतं. पण एच सी एल हे सहत असतं, बाकीच्या अवयवाला काय करत असतं, हानिकारक. तर त्याला म्युकस नावाचा जो घटक आहे तो काय करत असतं, संरक्षण करत असतो. आणि म्हणून म्युकस, एच सी एल आणि पेप्सिन हे तिन्ही पण चयापचय प्रक्रियेमध्ये काय करत असतं, आपला रोल प्ले करत असतात विद्यार्थ्यांना. ठीक आहे, कसे प्रश्न वाटले याचा मला फीडबॅक द्यायला विसरू नका. काही अडचण आली तर 87 560 932 वरती कॉल करायला विसरू नका. ठीक आहे, तर जोडलेले राहूया आणि क्लिअर करूया. आणि तुमचं माणसं जोडण्याचं माध्यम आहे अड्ड्याचं ॲप्लिकेशन, ते विनामूल्य डाउनलोड करा, सगळ्यांनी त्याला युटिलाइज करा आणि येणारा काळ जास्तीत जास्त बेटर बनवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो. तर एम पी एस सी कंबाईनचा व्हिडिओ कोर्स आहे तुमच्यासाठी, तो जास्तीत जास्त युटिलाइज करूया. अड्डा कोड Y214 वापरायला विसरू नका. जास्तीत जास्त आपण माहिती घेऊया आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरायचं नाही विद्यार्थ्यांनो. परत भेटूया आपल्या नेहमीच्या वेळेला, तोपर्यंत टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.